पीछे 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 इधर 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 पीछे उधर उधर जाओ अक्टूबर 2023 रोजी एमएलयू पुलिस स्टेशन से एटीसी अधिकारी सहायक पुलिस निरीक्षक सिद्धे पुलिस उपनिरीक्षक बोम्बे पुलिस हवलदार तावड़े पुलिस सिपाही हिरे पुलिस सिपाही घुगे अहेर पुलिस सिपाही अहेर अशी खबर मिळाली की लिंकिंग रोड एक्सर मेट्रो स्टेशन येथे एक संशयित इसम येणार आहे आणि त्याच्याकडे काही चरस गांजा यांची सोबत त्याच्या आहे सदरची खबर मिळताच आमचा पूर्ण स्टाफ तिथे ट्रॅप लावला असता तो सगळा संशयित व्यक्ती आम्हाला मिळून आला त्याच्याकडे आम्ही ते झडती घेतली असता त्याच्याकडे काही चरस सारखा दिसणारा एक पदार्थ मिळाले म्हणून आम्ही त्याला चौकशी काही पोलीस ठाण्यामध्ये आणले पोलीस स्टेशनला आल्याचे खात्री केली असता तो आम्हाला 505 ग्रॅम आणि त्याची किंमत जवळपास 8 लाख रुपये आहे तो आम्हाला त्याच्याजवळ मिळाला आणि मग आम्ही त्याला अटक केलेली आहे त्या गुन्ह्यात एक आरोपीला बिहारमधून अटक केला त्याचा काय सदर आरोपी ज्याला आम्ही अरेस्ट केलाय ते दीपक अक्षरनाथ सिंह त्याच्यावर इन्क्वायरी केली असता त्याने असं सांगितलं की त्याने तो हा जो चरस आहे तो चरस छपरा गाव बिहार येथून अजगर अली अजून हुसेन अन्सारी या इसमाकडून विकत घेतलेला आहे आणि तो इथे विकण्यासाठी आलेला आहे त्या इन्क्वायरीवरून आम्ही आमची पूर्ण टीम एपीआय सिद्धे पीएसआय बोंबे आणि त्यांचा पूर्ण स्टाफ हे छपरा गाव बिहार येथे गेले आणि त्यांनी हा सदर गुन्ह्यामध्ये हा दुसरा आरोपी अजगर अली हुसेन अन्सारी यालाही अटक केलेली आहे दोघा आरोपीचा बॅकग्राऊंड काय किती दोघे आरोपी आता सध्या आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि पोलीस त्याच्या पूर्ण आम्ही इन्क्वायरी करत आहोत नक्की तो एवढा माल कुठून आणतात आणि कुणाला विकतात आणि ते पूर्णपणे मुळासकट आम्ही त्याची इन्क्वायरी करतो.